ॐ अतिराजाय श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रियमित्रानो नमस्कार विवेक प्रेरणा या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे आणि या मालिकेमध्ये आपण स्वामीजींच्या कवितावरती निरूपण करत असतो तर यावेळेस आपली कविता आहे नरसखा तुम नरनारायण या कवितेवर आपण निरूपण करणार आहोत नरसखा तुम नरनारायण छोडके ब्रह्मानंद नरनारिका दुःखटाने आय विवेकानंद आय विवेकानंद म्हणजे स्वामीजी काय आहे नरसखा तुम नरनारायण आई छोडके ब्रह्मानंद का नरसखा हे अतिशय महत्त्वाचा शब्द आहे मानवाचा मित्र किती संत झाले किती संन्यासी झाले किती महापुरुष झाले त्यांनी भगवंतावर जीवापाड प्रेम केलं पण इथे असा एक संन्यासी आहे की जो माणसावर प्रेम करतो माणसामध्ये ईश्वर बघतो म्हणजे आपण बघतो की स्वामी विवेकानंदांच्या हृदयामध्ये मानवजातीबद्दल किती प्रेम आहे ईश्वरावर प्रेम तर ठीक आहे पण मानवावर प्रेम करणं म्हणजे ह्या मनुष्याचे दुःख त्यांना बघवत नव्हते जे आत्तापर्यंत जरी महापुरुष झाले भगवंतावर प्रेम करणारे महापुरुष भरपूर झाले आणि बाकी जे महापुरुष काही होते ते वेदांतावर त्यांनी अध्ययन केलं ते, के ते प्रचंड बुद्धिवादी होते पण इथे स्वामी विवेकानंदामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं हृदय आणि बुद्धी यांचा समतोल विकास झालेला बघायला मिळतो आपल्याला प्रचंड बुद्धी अमेरिकेत जाऊन लोकांना थक्क करून टाकलं एवढं ज्ञान आणि हृदयामध्ये तेवढंच प्रेम मानवजातीबद्दल तेवढंच प्रेम स्वामीजी म्हणाले की मला माझ्या कार्यामध्ये यश मिळालं ते माझ्या बुद्धीद्वारे नव्हे तर माझ्या हृदयाद्वारे म्हणजे स्वामीजींना कसं प्रेम करावं हे माहिती होतं संपूर्ण मानवजातीवर त्यांनी प्रेम केलं कुठेही त्यांनी भेदभाव केला नाही सगळ्यांवरती समान प्रेम स्त्री असो पुरुष असो श्रीमंत असो गरीब असो ऊच असो नीच असो हिंदू असो मुस्लिम असो म्हणजे सगळ्यांवरती समान प्रेम करणारा समदर्शी स्वामी विवेकानंद त्यांनी सगळ्या भारताचं भ्रमण केलं आणि जेव्हा भारताचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर आलं तेव्हा ते आपले असुरू आवरू शकले नाही ते म्हणायचे की एकेकाळी हा भारत देश ऋषीमुनींचा देश महापुरुषांचा देश सोनेकी चिडिया एवढा श्रीमंत आणि आज हे ऋषीमुनींचे वंशज किती खालच्या पातळीवर आलेले आहेत कसे पशुतुल्य झालेले आहेत यांना बघून तुमचं हृदय द्रवते का तुम्ही जर खरे देशभक्त असाल तर यांच्यासाठी काहीतरी करण्याची तुमची तयारी आहे का असं स्वामीजी त्यांच्या व्याख्यानामध्ये आव्हान करतात आणि हे भारताचं सगळं चित्र बघून त्यांचं हृदय द्रवलं की अरे हे सगळे माझे देश बांधव आणि आज यांची काय दुर्दशा झालेली आहे की दोन वेळेस जेवायला मिळत नाही अंगावर वस्त्र नाही राहायला घर नाही आणि जग सगळीकडे जातीवाद निरक्षरता हे सगळं अंधविश्वास आता ह्या माझ्या बांधवांना या याच्यातून संकटातून बाहेर कसं काढायचं या दुर्दशेमधून बाहेर कसं काढायचं हा एकच विचार रात्रंदिवस स्वामीजींच्या डोक्यामध्ये घोळत होता की माझ्या देशबांधवांना या स्थितीमधून बाहेर कसं काढायचं बघा भारत भ्रमण करून त्यांना भारताची काय स्थिती आहे हे स्वतः कळलं आणि मग ते कन्याकुमारीला गेले कन्याकुमारीच्या खडकावर जाऊन तीन दिवसपर्यंत ध्यान केलं कोणत्याही देवावर किंवा देवीवर नव्हे तर भारतवासी भारतातील जनतेवर भगवंताला प्रार्थना करू लागले की भगवंता माझ्या देशामधल्या लोकांना चांगले दिवस कधी येतील मी काय करू यांच्यासाठी मी एक संन्यासी आहे मला हे एवढं दुःख बघवत नाही पण मी संन्यासी आहे मी काय करू तेव्हा भगवंताने मार्ग दाखवला समुद्रावरून श्री रामकृष्ण चालत गेले आणि नरेंद्राला हाक मारली की तू माझ्या मागोमागे नंतर आपल्याला माहिती आहे की स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले अमेरिकेमध्ये सनातन धर्माचा वेदांताचा प्रचार आणि प्रसार केला आणि तिथे त्यांना थोडेफार पैसे मिळाले कारण भारत एवढा गरीब देश इथे पैसे देणार कोण त्यामुळे स्वामीजी अमेरिकेत गेले व्याख्यान दिलं आणि पहिलं व्याख्यान दिल्याबरोबर स्वामीजी अमेरिकेत प्रसिद्ध झाले जगप्रसिद्ध झाले सगळ्या श्रीमंताची दरवाजे त्यांच्यासाठी उघडे झाले आत्तापर्यंत त्यांना श्रीमंताच्या घरी प्रवेश नव्हता पण आता मात्र श्रीमंताचे दरवाजे ओपन झाले स्वामीजी एक दिवस एका श्रीमंताच्या घरी भोजन करायला गेले रात्रीचं भोजन करायला रात्रीचं भोजन करायला गेले त्यांनी बघितलं जेवण झाल्यानंतर की काय आलेशान कमरा गालीचे आणि एवढं ऐश्वर्य कंडिशन खुर्च्या पलंग ते बघितलं पण ते त्या पलंगावर गादीवर झोपंसुद्धा शकले नाही खाली जमिनीवरच पहुडले आणि रात्रभर प्रार्थना करू लागले की जगनमाते इथे पैशाचा पूर वाहत आहे एवढं ऐश्वर आहे हे लोक ऐश्वर्यामध्ये लोळत आहे आणि माझ्या देशामधल्या लोकांना दोन वेळचं जेवण पण मिळत नाही त्यांना चांगले दिवस कधी येतील रात्रभर स्वामाजी रडले झोपू शकले नाही आणि त्यांनी त्यांच्या तेन एका व्याख्यानामध्ये म्हटलं की म्हणे भारताला धर्माची गरज नाही भारताला अन्नाची गरज आहे माझे देशबांधव उपाशी आहे तुम्ही त्यांना मदत करा मला भौतिक मदतीची गरज आहे आमच्याकडे अध्यात्म भरपूर आहे तुम्हाला आम्हाला अध्यात्म देण्याची काही गरज नाही म्हणजे बघा हे होतं स्वामीजींचं मानवजातीवरती प्रेम कारण जेव्हा नरेंद्रनाथ पहिल्यांदा ठाकूरांना भेटला तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले हात जोडून अरे तू नरऋषी आहे तू लोकांचं दुःख बघून हा देह धारण केलेला आहे तू या जगामध्ये महान कार्य करणार आहे तू एका मोठ्या वटवृक्षासारखा हो लोकांना छाया दे लोकांना आश्रय दे म्हणजे एवढं विशाल हृदय होतं नरेंद्रनाथांचं म्हणजे स्वामी विवेकानंदांचं म्हणून आपण त्यांना म्हणतो नरसखा ते मानवजातीचे मित्र आहे सखा आहे नरसखा तुम नरनारायण अशा प्रकारचा माणसाचा सखा माणसावर प्रेम करणारा दुसरा संन्यासी तुम्हाला क्वचितच बघायला मिळेल एवढं स्वामीजींच्या हृदयामध्ये गरिबाबद्दल प्रेम ते म्हणायचे की ज्याचं हृदय गरिबासाठी कळवळते त्यालाच मी महात्मा म्हणतो एरवी तो तर दुरात्माच होय बघा ज्याचं हृदय गरिबांसाठी कळवळते तो महात्मा आणि स्वामी विवेकानंद हृदय गरिबांसाठी कळवळायचं म्हणून त्यांना आपण महात्मा म्हणतो संत म्हणतो महापुरुष म्हणतो आणि ते म्हणायचे की आपण या देशामध्ये राहून ह्या गरिबांच्या पैशावर शिक्षण घेऊन जर त्यांच्यासाठी आपण काहीच केलं नाही तर आपण देशद्रोही आहोत सोलांग मिलियन्स लिव्ह इन अंगर अँड इग्नोरन्स आय होल्ड एवरी ट्रेटर हॅविंग एज्युकेटेड ॲट द कॉस्ट ऑफ पुअर पीपल डू नॉट पे हिट टू देम गरिबांच्या पैशावर शिक्षण घेऊन सगळ्या सुखसोयी घेऊन जो गरिबांकडे ढुंकूनही बघत नाही त्याला मी द्रोही म्हणतो असं स्वामीजींनी म्हटलेलं आहे म्हणजे स्वामीजींनी तर प्रेम केलंच पण ते आपल्यालासुद्धा गरिबांवर प्रेम करायला सांगतात गरिबांची सेवा करायला सांगतात आपण एवढे स्वार्थी झालेलो आहोत की आपल्याला आपल्या देशबांधवांची काहीच काळजी नाही आपल्याला फक्त आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगायचं आहे पण आपले देशबांधव एवढे दारिद्र्यामध्ये आहे त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य लागते हा विचारसुद्धा आपल्या मनामध्ये येत नाही पण स्वामीजींनी स्वामीजींनी स्वतःचं जीवन ह्या लोकांच्या सेवेसाठी समर्पण केलं फक्त एकोणचाळीस वर्षे जगले पण केवढं महान कार्य करून गेले म्हणून स्वामाजी नरसखा झाले नरसखा तुम नरनारायण छोडके के ब्रह्मानंद नरणारिका दुःख टाने आय विवेकानंद आता ऋषी होते ब्रह्मानंदामध्ये होते आता तो ब्रह्मानंद सोडून ह्या जगामध्ये येऊन त्यांना काही दुःख भोगण्याची गरज होती ते आपल्यासाठी आले आपल्याला पण तो ब्रह्मानंद मिळावा आपण पण ह्या दुःखांच्या पलीकडे जावं आपण पण तो आत्मानंद प्राप्त करून घ्यावा हे आपल्याला सांगण्यासाठी स्वामी विवेकानंद आले आणि त्यांना माहिती होतं की उपाशापोटी धर्म होत नाही जोपर्यंत लोकांची पोटं भरत नाही जोपर्यंत आपला भौतिक विकास होत नाही तोपर्यंत आपण अध्यात्माकडे ढुंकून पण बघणार नाही म्हणून पहिले स्वामीजी म्हणाले की शिक्षण द्या त्यांना अन्न द्या आणि त्याच्यानंतर मग त्यांना अध्यात्म सांगा उपाशापोटी त्यांना धर्म सांगू नका आज आपण बघतो की भारताची प्रगती होत आहे भौतिक प्रगती होत आहे आता आपल्याला आध्यात्मिकतेची गरज आहे कारण आता आपण भोगवादी हो चा होत चाललेलो आहे अशांती वाढत चाललेली आहे आता पाश्चात्यांचं आपण अनुसरण करत आहोत पाश्चात्य कल्चर भारतामध्ये येत आहे भौतिकवादी होत आहो आपण अशा वेळेस आज आपल्याला अध्यात्माची गरज आहे आणि स्वामीजी तो अध्यात्म आपल्याला देऊन गेलेले आहे म्हणून ब्रह्मानंदामध्ये तल्लीन असलेला एक ऋषी ह्या पृथ्वीतलावर आपल्यासाठी एवढे कष्ट सहन करतो शरीर धारण करतो एवढी मेहनत घेतो आणि लोकांची सेवा करण्यास सांगतो हे सगळं कशामुळे मानवजातीवर असलेलं त्यांचं प्रेम नरणारिका दुःख टाणे आय विवेकानंद ते म्हणाले की आपल्या स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे आपल्या स्त्रियांचासुद्धा विकास झाला पाहिजे त्यांचेसुद्धा दुःख दूर झाले पाहिजे जसा पक्षी एका पंखानं उडू शकत नाही कोणताही देश फक्त पुरुषांद्वारे प्रगती करू शकत नाही तेव्हा स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान शिक्षण दिलं पाहिजे दोघांचाही विकास केला पाहिजे तेव्हा कुठे देशाची प्रगती होईल म्हणून स्वामीजींनी भगिनी निवेदिताला आणलं मुलींसाठी शाळा सुरू केली कारण त्यांना मुलींचा विकास होणं पण अपेक्षित होतं मठाचं स्वप्न त्यांनी बघितलं होतं मुलींसाठी मठ सुरू झाला म्हणजे बघा स्वामीजींच्या हृदयामध्ये सगळ्यांसाठीच प्रेम होतं पुरुष असो की स्त्री असो खालच्या जातीचा असो की उच्च जातीचा असो सगळ्यांवर समान प्रेम नरणारिका दुःख टाने आय विवेकानंद घोरतमसके अंधकारसे कर्मकांड आचार रूढीसे मुक्त भारतखंड त्रिकालदर्शी ब्रह्मर्षी तुम स्वामी विवेकानंद घोर तमसके अंधकारसे कर्मकांड आचार रूढीसे आधा भारत तमोगुणामध्ये पडलेला होता आपण सगळे निद्रिस्त झालेलो होतो आपल्यावर कितीही अत्याचार झाले तरी आपण प्रतिकार करत नव्हतो म्हणजे बघा आपली काय अवस्था झाली होती सगळीकडे अज्ञान अंधकार तमोगुण मुठभर ब्रिटिश तीन कोटी ब्रिटिश आणि आपण तीस कोटी आता आपल्यावर त्यांनी दीडशे वर्ष राज्य कसं केलं म्हणजे आपण झोपलेलो होतो आपण तमोगुणामध्ये होतो आपल्याला पारतंत्र्य आवडत होतं पण फाईट करायची आणि स्वातंत्र्य मिळवायचं ही इच्छा नव्हती बघा शिवाजी महाराजांनी त्यांच्यामध्ये देशप्रेम होतं त्यांच्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट होता त्यामुळे त्यांनी मुठभर मावळे घेऊन हिंदवी राज्य स्थापन केलं अशा प्रकारचे लोक आपल्याला पाहिजे होते शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामीजी यांनी बघा किती फाईट दिली पण त्यानंतर ब्रिटिश आले आणि आपला तमोगुण वाढला आणि आपल्याला वाटलं की बरं आहे पण जेव्हा स्वामी विवेकानंद आले त्यांनी युवकांना प्रेरणा दिली की अशा भित्रेपणामुळे काही तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही तुमच्या देशाला बलिदानाची गरज आहे त्या देशासाठी बलिदान द्या त्यामधून सुभाषचंद्र बोस बोसांना प्रेरणा मिळाली लोकमान्य टिळकांना प्रेरणा मिळाली तर ह्या सगळ्या तरुणांना प्रेरणा दिली आणि म्हणून आपल्याला स्वराज्य मिळालं बघा म्हणजे एवढा तमोगुण वाढलेला होता की आपल्याला काहीही करण्याची इच्छाच नव्हती म्हणजे कर्म करण्याची मूळ इच्छा नव्हती नुसतं पडून राहणं आणि नुसतं ओरडणं आम्ही गरीब आहो आम्हाला भीक द्या आम्ही गरीब आहोत आम्हाला पैसे द्या पण काहीतरी केलं पाहिजे मेहनत केली पाहिजे ती इच्छा मूळ नव्हतीच स्वामीजींनी ते युवा शक्ती जागृत केली सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जागरण निर्माण केलं ते म्हणायचे की किती दिवस झोपणार उठा जागेवा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका किती दिवस तुम्ही झोपणार आता तरी जागे व्हा म्हणजे स्वामीजींनी सगळ्या भारतातल्या युवकांना जागं केलं सगळे अंधकारामध्ये तमोगुणामध्ये झोपलेले होते त्यामुळे आपली प्रगती होत नव्हती आपण बाहेर देशामध्ये जात नव्हतो बाहेर देशामध्ये जाणं म्हणजे पाप आहे ते म्लेच्छ आहेत आपण समुद्र पार करायचा नाही असे कितीतरी बंधनं आपल्यावर लादलेले होते म्हणून स्वामीजी आले ते पहिले विदेशात गेले आणि दाखवून दिलं की तुम्ही विदेशात गेल्याशिवाय तिथून तुम्ही तंत्रज्ञान शिकल्याशिवाय तुमच्या देशाचा विकास होणार नाही आता ह्या सगळ्या रूढी आणि अंधश्रद्धा सोडून द्या तुम्हाला जर इतर देशांसारखी प्रगती करायची असेल तर तुम्ही बाहेर जाऊन बघितलं पाहिजे तुम्ही जपानमध्ये जा चायनामध्ये जा आणि बघा लोक कसे कर्म करतात त्यांच्याकडे किती यंत्र आहे किती प्रगती झालेली आहे आणि तुम्ही तर देशाच्या बाहेरच जायला तयार नाही म्हणजे बघा अशा प्रकारे स्वामीजींनी तरुणांना जाग केलं आपला तमोगुण दूर केला आपल्यामध्ये कर्मशीलता वाढवली आणि एवढंच नव्हे तर आपल्यामध्ये जे रूढी होत्या अंधविश्वास होते ते सगळे स्वामीजींनी दूर केले आपण धर्माच्या नावावर काय काय करत होतो आणि त्याला सगळ्याला धर्म म्हणत होतो त्या सगळ्या अंधश्रद्धा होत्या आणि आपण त्याला चिकटून होतो आणि त्याला आपण देव समजत होतो स्वामीजींनी धर्मामधले अंधविश्वास सगळे दूर केले धर्मामध्ये कुठे चमत्कार नाही धर्मामध्ये काही लपवाछपवी नाही कुठे गूढपणा नाही जे खरा धर्म म्हणजे काय चांगला मनुष्य बनणं पवित्र बनणं चारित्र्यवान बनणं हा खरा धर्म आहे तर हे स्वामीजींनी दाखवून दिलं की धार्मिक होणं म्हणजे काही नुसतं आळसात पडून राहणं नव्हे तर आपण जाऊन बाहेर जाऊन शिकलं पाहिजे कर्म केलं पाहिजे देशाची प्रगती केली पाहिजे आपलं चारित्र्य घडवलं पाहिजे हे सगळं आवश्यक होतं त्यावेळेस आणि हे सगळं स्वामीजींनी केलं घोर तमस के अंधकारसे कर्मकांड आचार रूढीसे मुक्त कराने भारतखंड त्रिकालदर्शी ब्रह्मर्षी तुम स्वामी विवेकानंद तेव्हा कितीतरी प्रकारच्या आचार आणि रूढी त्याला आपण चिकटून धरलो आणि म्हणालो की हाच धर्म आहे हाच धर्म आहे त्याच्यामध्ये काहीही तथ्य नव्हतं काहीही अर्थ नव्हता पण आपण ते सोडायला तयारच नव्हतो एवढे अंधविश्वास आपल्यामध्ये शिरलेले होते स्वामींनी ते सगळे दूर केले आपल्याला वैज्ञानिक धर्म दिला आपला आधुनिक धर्म दिला स्वामीजी म्हणायचे की रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन धर्म म्हणजे अंतर्निहित आत्म्याला जागृत करणं म्हणजे खरा धर्म आहे ह्या नया नवीन धर्माची व्याख्या स्वामीजींनी दिली आपल्याला अशा प्रकारचा धर्म पाहिजे आहे की जो आपलं चरित्र निर्माण करेल नंतर ऊच नीच और जात पाहत का नरणारी और गरीब अमीर का आय मिटाने द्वंद्व त्रिकालदर्शी ब्रह्मर्षी तुम स्वामी विवेकानंद ऊच नीच ओवर जातपातका और गरीब अमीर का आये मिटाने द्वंद्व तर आपल्या देशामध्ये त्यावेळेस हे जातपात खूप होती आणि निम्न जातींच्या लोकांवर इतके अत्याचार व्हायचे की स्वामीजींनी बघितलं म्हणजे लोक काही पागल झाले का हे आपल्याच बांधवांवर एवढे अत्याचार करतात त्यांना म्हणतात की तुम्ही तुच्छ आहात तुम्ही क्षुद्र आहात तुम्ही खालच्या जातीचे आहात निम्न जातीचे आहात म्हणजे अशा प्रकारे आपण आपल्याच लोकांना दूर ठेवलं त्यांना आपल्या मंदिरामध्ये प्रवेश करू दिला नाही त्यांना विहिरीवरती पाणी भरू दिलं नाही म्हणजे बघा सगळ्यामध्ये जरी एकच ईश्वर आहे तरी आपण किती लोकांवरती अन्याय केले धर्माच्या नावावरती अन्याय केले स्वामीजी एकदा भारतभ्रमण करत होते आणि एका ठिकाणी ते झाडाखाली बसले त्या गावातले सगळे लोक येऊ लागले स्वामीजींचे उपदेश ऐकू लागले आणि परत जाऊ लागले तीन दिवसपर्यंत स्वामीजी त्यांच्या समस्यांचं समाधान करत होते पण कोणीही त्यांना विचारलं नाही की स्वामीजी तुम्ही जेवण घेतलं का पण तिथे एक चांभार बसलेला होता तो बघत होता तो एक दिवस आला म्हणे स्वामीजी मी बघतो आहे तीन दिवस तुम्ही काहीही खाल्लेलं नाही म्हणे मी शिधा घेऊन येतो तुम्ही तुमच्या हाताने स्वयंपाक करा आणि जेवा तेव्हा स्वामीजी म्हणाले की तुझ्यासारख्या लोकांचीच गरज आहे तू जरी जातीचा आहे गरीब आहे पण तुझ्याकडे हृदय आहे आणि तुझ्यासारखे हृदयवान लोक भारतामध्ये आहे म्हणून भारतात जिवंत आहे आणि मला शिदाने घेऊन येण्याची गरज नाही तू स्वतःच्या हाताने पोळ्या बनाव आणि त्या पोळ्या घेऊन ये मी आनंदानं खाईल आणि स्वामीजीने त्या चांबाराच्या आजचं अन्न खाल्लं म्हणायचे उच्च वर्णी आहे स्वामीजी तुम्ही हे काय केलं म्हणजे तुम्ही लोक तीन दिवस ऐकत होता पण तुमच्याकडे हृदय कुठे आहे मला कुणीही अन्न दिलं नाही आणि तो चांबार आहे पण त्यानं मला जेवायला दिलं मी आनंदाने खाणार म्हणजे बघा अशा प्रकारची आपल्या देशामध्ये स्थिती होती म्हणजे अशा लोकांच्या हातचं अन्न पण खायचं नाही स्वामीजी माउंट आबूला मुसलमानाच्या घरी राहिले तेव्हा राजाचे दिवाण म्हणाले की स्वामीजी तुम्ही मुसलमानाच्या घरी कसे काय राहिले तुम्ही तर हिंदू संन्यासी तेव्हा स्वामाजी म्हणाले की मी संन्यासी आहे मी सगळ्या नियमांच्या पलीकडे आहे कोणत्या शास्त्राने भगवंतानी कोणीही मनाई केली नाही पण तुमच्यासारखे जे मूर्ख लोक असतात त्यांना मी जास्त घाबरतो त्यांना शास्त्रही माहिती नसते आणि देवाचे देव काय म्हणतो तेही माहिती नसते आणि ते स्वतःच आपल्या मनानं म्हणतात की आपण भेदबुद्धी केली पाहिजे कोणतं शास्त्र भेदबुद्धी करायला सांगते सगळीकडे समान रीतीनं बघा हे शास्त्र सांगते समदृष्टी आहे नामती हारो काहो काहे भेद करो तेव्हा इथे समदृष्टी पाहिजे सगळ्यांच्या प्रती समान दृष्टी हा ऊच आहे नीच आहे श्रीमंत आहे गरीब आहे हा भेद सगळा स्वामीजींनी सोडून दिला आणि सगळ्यांना हृदयाशी धरलं भेदबुद्धी केली नाही उलट त्यांची सेवा केली मठामध्ये सगळे जे कामगार होते ते सांताल होते खालच्या जातीचे होते त्या सगळ्यांना स्वामीजींनी भोजन दिलं आणि त्यांना मेजवानी दिली सगळ्यांना खुश केलं ते गरीब लोकं म्हणायचे की स्वामीजी आम्ही अशा प्रकारचं भोजन कधी आयुष्यात केलेलं नव्हतं तेव्हा स्वामीजी म्हणाले की मी तुमच्यामध्ये साक्षात नारायणाला बघतो आहे आणि त्या नारायणाचीच तुमच्यामध्ये मी सेवा करत आहे सगळ्या संन्याशांना सांगितलं की बघा हे लोकं किती सरळ आहे किती साधे आहे किती भोळे आहे किती प्रामाणिक आहे आणि अशा लोकांवर आपण इतके वर्ष अत्याचार केला आता त्यांचे दिवस येणार आहे आता त्यांना पण सन्मान मिळणार आहे हे स्वामीजी सांगून गेले होते आता त्यांचं राज्य पण येणार आहे तेव्हा स्वामीजींचं हृदय बघा की कुठेही भेदभाव नाही अखिल मानवजातीवर प्रेम केलं फक्त भारतीयांवर नव्हे तर अमेरिका युरोपमध्ये गेले ते म्हणायचे की अमेरिका आणि युरो ज्वालामुखीवर बसलेले आहे त्यांचं रक्षण करणं आवश्यक आहे त्यांना अध्यात्माची गरज आहे म्हणून मी त्यांना अध्यात्म देईल चार वर्ष राहिले विदेशामध्ये आणि अध्यात्माचं दान केलं आणि मग भारतामध्ये परत आले जे बघा स्वामीजींचं हृदय अखिल मानव मानवजातीसाठी द्रवत होतं फक्त भारतीयांसाठी नव्हे तर संपूर्ण देश जगासाठी वसुधैव कुटुंबकाम सगळ्या जगासाठी ते महान कार्य करून गेले त्यांचे कितीतरी विदेशी शिष्य होते आणि आजही विदेशामध्ये कितीतरी वेदांत सोसायटी आहे स्वामीजीने सुरू केलेल्या वेदांत सोसायटी आजही चालत आहे आणि कितीतरी वाढलेल्या आहे म्हणजे आज जगाला अध्यात्माची गरज आहे आणि हे अध्यात्म जगाला भारतच देणार आहे म्हणून स्वामीजींचं योगदान किती महत्त्वाचं आहे भारतामध्ये येऊन रामकृष्ण मठाने मिशनच्याद्वारे त्यांनी हे कार्य सुरू केलं आज हे कार्य किती वाढलेलं आहे मोठा वटवृक्ष झालेला आहे धर्म नाही हे केवल वनमे मंदिर मस्जिद और गिरिजा मे धर्मनिहित है सबके हृदय मे शिखाने अनुष्ठान वेदांत त्रिकालदर्शी ब्रह्मर्षी तुम स्वामी विवेकानंद आपला धर्म एवढा संकुचित झालेला आहे की आपण भगवंताला फक्त मंदिरात किंवा चर्चमध्ये किंवा मस्जिदीमध्येच बघतो आणि आपसा आप भांडणं करतो की माझा धर्म श्रेष्ठ की तुझा धर्म श्रेष्ठ आणि हिंदू धर्मामध्ये पण कितीतरी संप्रदाय आहे वैष्णव आहे शाक्त आहे शैव आहे असे कितीतरी संप्रदाय हिंदू धर्मामध्ये आहे आणि आपण आपसा आपसामध्ये भांडत राहतो तुझा देव श्रेष्ठ की माझा देव श्रेष्ठ तुझा धर्म श्रेष्ठ की माझा धर्मश्रेष्ठ स्वामी विवेकानंद म्हणायचे इट इज बेटर टू बॉर्न इन द टेम्पल और चर्च बट नॉट टू डाय देअर मंदिरात किंवा चर्चमध्ये धर्माची सुरुवात करणं ठीक आहे पण तिथेच काही मरायचं नाही बरेचदा आपला धर्म सुरू होतो मंदिरापासून चर्चपासून आणि आयुष्यभर आपण मंदिरामध्येच राहतो आपला विकास मुळीच होत नाही आपण भगवंताला फक्त मंदिरामध्ये चर्चमध्ये आणि मस्जिदीमध्येच बघतो म्हणजे आपली किती संकुचित दृष्टी झालेली आहे म्हणजे आपल्या दृष्टीनं भगवंत फक्त तिथेच आहे बाकी जगामध्ये तो कुठेही नाही तो केवळ मंदिर मस्जिदमध्येच बसलेला आहे म्हणजे ही जी संकुचित भावना होती ती स्वामीजींनी दूर केली धर्म नाही हे केवळ वनमे मंदिर मस्जिद और ज्या तर लोकांना काय वाटायचं की जर आपल्याला धर्माचं आचरण करायचं असेल ईश्वरलाभ करून घ्यायचा असेल तर जंगलात गेलं पाहिजे वनात गेलं पाहिजे हिमालयात गेलं पाहिजे नर्मदा किनारे गेलं पाहिजे गोहेमध्ये बसलं पाहिजे आता ह्या ज्या कल्पना होत्या आता जंगलात जरी गेले तुम्ही गोहेमध्ये जरी गेले आणि कुठेही गेले तरी मन तर तेच आहे ना कुठे गेले तरी मन तेच राहणार आहे आता मनामधल्या वासना गेल्या नाही तुम्ही कुठे गेली तरी काय फरक पडणार आहे तर लोकांना वाटायचं की हिमालयात गेल्यामुळे मनुष्य धार्मिक होतो सगळं काही सोडून त्याग करून हिमालयात जाणं म्हणजेच खरं धर्म आहे म्हणजे अशा धर्माविषयी आपल्या कितीतरी संकुचित आयडिया होत्या कल्पना होत्या इथे मंदिरामध्येच भगवंत आहे आणि वनामध्ये हिमालयामध्येच भगवंत मिळतो समाजामध्ये राहून इथे राहून की आपल्याला मिळवता येत नाही पण स्वामीजींनी सांगितलं की मंदिरामध्ये जो भगवंत आहे तोच भगवंत बाहेर पण आहे कणकणमे भगवान जर भगवंत सगळं जगच व्यापून आहे ईशा वास शमिदम सर्वम यत्किंच जगत त्यान जगत हे सगळं जग भगवंताने व्यापलेलं आहे ब्रह्माने व्यापलेलं आहे या जगामध्ये भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही तुम्ही नामरूपं वेगळे करा ह्या नामरूपामध्ये आपल्याला वाटतं की वेगळं आहे हे नामरूपं काढा सगळ्यामध्ये असलेलं चैतन्य एकच आहे ते चैतन्य काही वेगवेगळं नाही आपल्या सगळ्यांच्यामध्ये एकच चैतन्य विराजमान आहे आणि तेच चैतन्य खरं आहे तेच अमर आहे ते कायमचं राहणार आहे शरीरं येतात आणि शरीरं जातात कितीतरी शरीरं आली आणि कितीतरी शरीरं गेली पण या शरीरामध्ये असलेला आत्मा कधी मरत नाही तो शरीर बदलतो दुसरं शरीर धारण करतो पण त्याला काही मृत्यू नाही तेव्हा जळ सगळ्या शरीरामध्ये जर शरीराम भगवंत असेल तर मग तुम्ही त्या भगवंताला सगळ्यामध्ये का बघू नये आणि केवळ बघूनच होणार नाही तर त्या जिवंत ईश्वराची तुम्ही सेवा का करत नाही स्वामीजींनी आपल्याला व्यावहारिक वेदांत दिला याला म्हटलं आहे अनुष्ठानिक वेदांत प्रॅक्टिकल वेदांत त्या वेदांत काय म्हणतो सर्व खलविदम ब्रह्म सगळीकडे ब्रह्मच आहे आता हे जग त्या ब्रह्मानेच व्यापलेलं आहे आता जर सगळीकडे ब्रह्म आहे सगळ्यामध्ये ब्रह्म आहे तर मग तुम्ही या जीवांची ईश्वर समजून का पूजा करत नाही म्हणून स्वामीजींनी आपल्याला व्यावहारिक वेदांत दिला आजच्या युगासाठी हा नवीन धर्म दिला की तुम्ही मनुष्याला मनुष्य म्हणून बघू नका तर साक्षात भगवंत म्हणून बघा भगवान श्री रामकृष्ण सगळ्यामध्ये जगदंबेला बघायचे आणि प्रणाम करायचे स्वामी विवेकानंद सगळ्यामध्ये भगवंताला बघायचे त्यांची सेवा करायचे जेव्हा कलकत्त्यामध्ये प्ले आला तेव्हा स्वामीजींनी त्या ते रुग्णांची सेवा केली आणि ती सेवा नव्हती ती पूजा होती त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं की जा कणखलला तिथे रुग्णांची सेवा कर एक दवाखाना सुरू कर कारण ते रोगी नारायण आहे दरिद्र नारायण रोगी नारायण मूर्ख नारायण यांची सेवा करून तुम्ही तुमचं कल्याण करा आत्मनो मोक्षार्थम जगद स्वतःच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि सोबतच जगाच्या हितासाठी तुम्ही कार्य केलं पाहिजे बहुजन हिताय बहुजन सुखाय त्यामुळे एवढे सेवाकार्य आहे पण रामकृष्ण मिशनचं हे जे कार्य आहे हे काही सामाजिक कार्य नाही तर ही आध्यात्मिक साधनं आहे ही शिवभावे जीवसेवा आहे हे जीवांची पूजा आहे ही जिवंत ईश्वराची सेवा आहे तेव्हा स्वामीजींनी हा नवीन मंत्र दिला की जर भगवंत सगळीकडे आहे तर तुम्ही फक्त मंदिरात मर्यादित का राहता मंदिराच्या बाहेर या त्या भगवंताला बघा गरिबामध्ये बघा रुग्णामध्ये बघा आणि त्यांच्या मदतीला धावून जा ती खरी खरी भगवंताची सेवा आहे ती खरी खरी भगवंताची पूजा आहे फक्त मंदिरामध्ये मंदिरामध्ये देव तर काही बोलत नाही तुम्ही त्याला काही दिलं तो मुकट्यानं घेतो पण या जिवंत ईश्वराची सेवा करणं कठीण आहे पहिले त्याला प्रसन्न करा तो प्रसन्न झाला की त्याची तुमच्यावर कृपा होईल आशीर्वाद मिळेल तुमचं जीवन धन्य होईल आपलं मन पवित्र होईल म्हणून हा नवीन मंत्र दिला शिवभावी जीवसेवा प्रॅक्टिकल वेदांत व्यावहारिक वेदांत अनुष्ठान वेदांत हा स्वामीजींनी आजच्या युगासाठी दिलेला आहे आणि म्हणून सगळीकडे आपण बघतो की धार्मिक संस्थासुद्धा आज मोठमोठी कामं करत आहे जनहिताची कार्य करत आहे त्यांना आता हे कळलं आहे की संन्याशानं काही नुसतं बसून खायचं नसते गृहस्थांचं नुसतं अन्न खायचं नसते तर जे काही आपल्याला समाजाकडून मिळते त्याच्या बदल्यात आपण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे त्यांना अध्यात्म दिला पाहिजे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे जे ज्यांना ज्याची गरज आहे त्या गोष्टी ते आपण त्यांना दिल्या पाहिजे ही खरी भगवंताची सेवा आहे ही खरी भगवंताची पूजा आहे हे आपल्याला स्वामीजींनी शिकवलेलं आहे आणि म्हणून स्वामी विवेकानंद आजच्या युगासाठी एक आदर्श आहे त्यांनी आपल्याला एक नवीन मार्ग दाखवलेला आहे त्यांच्या हृदयामध्ये मा संपूर्ण मानवजातीबद्दल प्रेम आहे प्रचंड बुद्धिमत्ता पण आहे आणि एवढं कार्य करून ते एकोणचाळीस वर्षात गेले पण आजही ते जिवंत आहे त्यांचे विचार आजही लोकांना प्रेरणा देत आहे ते म्हणायचे आय एम ए व्हॉईस विदाऊट ए फॉर्म माझं शरीर जरी गेलं तरी मी लोकांना प्रेरणा देतच राहील कारण माझी वाणीच माझं रूप आहे मी वाणीच्या माध्यमातून लोकांना प्रेरणा देत राहील आजही स्वामीजींचे विचार हजारो लोकांना प्रेरणा देतात आणि त्यांची जीवनं संपूर्णपणे बदलून टाकतात असे बरेच उदाहरण आपल्याला बघता येईल नरसखा तुम नरनारायण छोडके के ब्रह्मानंद नरणारिका दुःख टाने आय विवेकानंद घोरतम के अंधकार से कर्मकांड आचार रूढ़ि से मुक्त कराने भारत खंड त्रिकालदर्शी ब्रह्मर्षि तुम स्वामी विवेकानंद ऊँच नीच और जातपात का नरनारी और गरीब अमीर का आय मिटाने द्वंद्व त्रिकालदर्शी ब्रह्मर्षि तुम स्वामी विवेकानंद धर्म नहीं है केवल वन में मंदिर मस्जिद और गिरिजा में धर्म निहित है सबके हृदय में शिखाने अनुष्ठान वेदांत त्रिकालदर्शी ब्रह्मर्षी तुम स्वामी विवेकानंद तर हे गाणं आपण ऐकूया हे गाणं गायलेलं आहे हे गाणं ऐकू आणि त्यानंतर आपच्या आजच्या आपल्या या चिंतनाला आपण विराम देऊ दशे ब्रह्मषितुं स्वामी विवेकनम् त्रिकालदशे ब्रह्मषितुं स्वामी विवेकानन्द नर नर सखातुं नरनारायणोक्य ब्रह्माणम् नर नर सखातुं नरनारायण शोर्के ब्रह्माणम् नारिकातुं पठने ताये विवेकनम् नारिका

ब्रह्मशितुं स्वामी विवेकानम् त्रिकालदर्शी ब्रह्मशितुं स्वामी विवेकानम् सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्तिः शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु